आपण स्वतःला कसं घडवलं आहे त्यावर हे अवलंबून आहे. आपण जर अद्भुत माणसं बनलो आहोत तर ती एक गोष्ट आहे, पण आपण जर मानवतेचं एक बेभत्स रूप धारण केलं असेल तर ते नक्कीच एक मूळ पाप आहे. ती एक चूक आहे. पाप हा जरा कठोर शब्द आहे, कदाचित ती एक चूक असेल. म्हणजे जगात पुष्कळ चुका केल्या जात आहेत, अर्थात त्याचं कौतुक करता, त्याची पूजा करता, ज्याला सृष्टी करता म्हणता त्याच्या निर्मितीत मात्र तुम्हाला मोठी खोट दिसते. जर तुम्हाला सृष्टीचं कौतुक वाटत नसेल तर सृष्टीकर्त्याची पूजा करताच कशाला. ज्यानं असं गचाळ काम केलंय, तुम्ही जन्माला येण्याचा हाच जर एकमेव मार्ग असेल तर मला वाटतं त्याला तडीपार केलेलंच बरं. लोकांना कायमचं गुलामगिरीत ठेवण्यासाठीचं हे एक उत्कृष्ट साधन आहे. लोकांना जर तुम्ही त्यांच्या नैसर्गिक शारीरिक क्रियेचा स्वीकार करू देत नसाल तर आयुष्यात ते इतर कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करू शकणार नाहीत. नेहमी ते एखादी संस्था किंवा व्यक्ती किंवा इतर कशावर अवलंबून राहतील जे दावा करतात की त्यांचा थेट ईश्वराशी संबंध आहे. एका इटालियन डॉनला न्यायालयात आणलं गेलं आणि तो बेधडकपणे हातात एक जाडजूड सिगार घेऊन आत आला आणि एका पाहुण्याप्रमाणे तिथं बसला. जजने त्याचा उर्मटपणा पाहिला आणि विचारलं, तुझ्याकडे वकील आहे का? सिगारचा धूर बाहेर सोडत तो म्हणाला, पुष्कळ न्यायाधीश माझे मित्र आहेत. तर ज्या लोकांचे इतरांशी कुठेतरी संबंध असणं अपेक्षित आहे त्यांचे नेहमीच तुम्ही गुलाम राहाल, कारण तुम्हाला तुमच्या नैसर्गिक क्रियेबद्दल दोषी वाटत. ही संपूर्ण प्रक्रिया मग अधिकाधिक अशिष्ट आणि असभ्य स्थितीत जाऊ लागते. स्त्रियांमधली मासिक पाळीसारख्या मूलभूत गोष्टीसाठी तिला त्याबद्दल अपराधी वाटून घ्यावं लागतं आणि ती अपवित्र ठरते. तिचं अस्तित्वच अपवित्र केलं जातं. दुर्दैवानी मला तुम्ही आणि जगातल्या सर्व शिक्षकांनी हे समजावून घ्यावंसं वाटतं की जर तुमच्या आईला मासिक पाळी झाली नसती तर तुम्ही जन्मलाच नसतात, जरी ती तुमच्या वडिलांना भेटली असती तरी. हो, तर मासिक पाळी हे न वापरलेलं जीवनिर्मितीचं साहित्य आहे आणि ते जर अपवित्र असेल तर तुमचा अवघा जन्मच अपवित्र आहे. हेच ते तुम्हाला सांगतायत की तुमचा जन्म अपवित्र आहे आणि ते लपवण्यासाठी इतर अनेक कपोल कल्पित कथा आहेत ज्यात मी जाऊ इच्छित नाही. एकदा जर तुमच्या स्वतःच्या भौतिक अस्तित्वाचा तुम्हाला स्वीकार नसेल तर मूलभूतपणे तुम्ही कधीही आयुष्याच्या इतर कोणत्याही पैलूंचा स्वीकार करू शकणार नाही. हीच गोष्ट तुम्हाला कायमची झाकून ठेवेल. ही एक जबरदस्त चालाखी आहे तुम्हाला कायमचं गुलामगिरीत ठेवण्याची. आणि यात काहीच आश्चर्य नाही, अशा संस्था टिकून राहिल्या आहेत. जरी अशा संस्था त्यांची प्रासंगिकता गमावून बसल्या असल्या तरी सुद्धा त्या टिकून आहेत, कारण तुमचं अस्तित्व, तुम्ही तुमच्या अस्तित्वाबद्दलच दोषी आहात. जर तुम्ही तुमच्या अस्तित्वाबद्दलच दोषी असाल तर याचा अर्थ सृष्टीचा जो स्रोत आहे तो तर सर्वाधिक दोषी असला पाहिजे. तुम्ही शाश्वतपणे दोषी आहात आणि ते ज्यानं सर्व सृष्टी निर्माण केली त्याला तर दोषाचा भला मोठा डोंगरच वाहून जावं लागेल. दोषी भाव आणि भीती या दोन गोष्टी लोकांना नियंत्रणात ठेवण्याचे अत्यंत प्रभावी साधन आहेत, ज्यांचा वापर प्रदीर्घ काळासाठी यशस्वीपणे केला गेला आहे. आता हे मोडून काढण्याची वेळ आली आहे.